राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 83 वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबरला नागपुरात इंडिया आघाडीचे एक मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे। यासाठी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसमधील दिग्गज नेतेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे। या काळात राज्यातील सर्वच राजकीय नेते नागपुरात असतील। नेमकी याच काळात शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पॉलिटिकल धमाका करण्याची योजना आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने दुपारीमुळे खचलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला जाईल, तर भाजप विरोधी लढाईत राष्ट्रवादी आघाडीवर असेल असा विश्वास इंडिया आघाडीतील घटक पक्षांना देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होणार आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः 2 वेळा विदर्भाचा दौरा केलाय। याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सातत्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। पक्षातील जुन्या जाणत्यांना सक्रिय केले जात आहे। विदर्भात राष्ट्रवादीसाठी वातावरण निर्मिती करण्याचाही पवारांचा प्रयत्न आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात पॉलिटिकल धमाका नागपुरात होणार यात काही शंका नाही। सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत।